इचलकरंजी येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 महिलांसह 15 जखमी. इचलकरंजी जवाहर नगर परिसरातील 2 महिला आणि 13 बालकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. जखमींना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना हातकणंगले आणि सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे सदर भागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी किमान औषधे तरी नगरपालिकेने उपलब्ध करावेत अशी मागणी केली. दरम्यान या प्रकारामुळे भागात भीतीचे वातावरण पसरले असून पालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत आहे. जवाहर नगर मधील ज्योतिबा मंदिर, गणपती मंदिर परिसरात गुरुवार 29 जुलै रोजी सायंकाळी भटक्या कुत्र्यांनी घरासमोर बसलेल्या 2 महिला आणि खेळणाऱ्या 13 बालकांचा चावा घेऊन जखमी केले. एकाच दिवशी भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन अनेकांना जखमी केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.